शासन निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मंत्रालय मुंबई दिनांक 22 डिसेंबर 2023 अन्वये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम कार्यक्रम जिल्हा स्तरावर घेण्यात येणाऱ्या महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये संस्कृतीचे आदान प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवयांची माहिती इत्यादी बाबी जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये 5 दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्याचं शासनाने ठरविलेले आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय व सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली. समितीमध्ये महानगरपालिका, जिल्हा परिषद, समाज कल्याण, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त कार्यालय व इतर कार्यालयांचे सदस्य घेण्यात आलेले आहेत. वेळ कमी असल्यामुळे तसेच आगामी लोकसभा निवडणूक आचारसंहिता व आनुषंगिक कामाबाबतची व्यस्तता विचारात घेता हा महासंस्कृती महोत्सव तातडीने राबविणे आवश्यक असल्याने इतर बाकींच्या जिल्ह्याप्रमाणे स्वारस्य अभिव्यक्ती तत्वावर शासनमान्य संस्था, प्रायव्हेट पब्लिक लिमिटेड कंपनी, मार्केटिंग, निमसरकारी इव्हेंट कंपनी यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात आलेले आहेत. 15 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 4 प्रस्ताव प्राप्त झाले. त्यामध्ये हा कार्यक्रम मुख्यतः इव्हेंट मॅनेजमेंटशी संबंधित असल्याने त्यात या कामाचा दीर्घ अनुभव असणाऱ्या तसेच स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या संस्थेकडून प्रस्ताव प्राप्त झाले. त्यामध्ये इव्हेंट मॅनेजमेंट कामाचा अनुभव 100% गुण व दरपत्रक 30 गुण असे गुणांकन ठेवण्यात आले होते. त्यामध्ये सर्वाधिक 101 गुण मिळून टाइम्स ऑफ ग्रुप ऑफ BCCL नागपूर पात्र ठरली. टाइम्स ऑफ ग्रुप BCCL नागपूर यांच्याकडून कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन करण्यामध्ये सर्व समिती सदस्य यांनी सहमती दर्शवून मान्यता दिलेली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. विदर्भ न्यूजकरिता ज्येष्ठ प्रतिनिधी अशोकभाई जोशी यांचा हा वृत्तांत. तो हे जे मुख्य कार्यक्रम आहे ते 6 ते 7 ते दरम्यान 6 ते 10 ते दरम्यान राहणार आहे. लेकिन तसं पूर्ण दिवससुद्धा काही ना काही बाल महोत्सव बाल कार्यक्रम चालू राहणार आहे तसं मनपाने नियोजन केलेलं आहे. आणि ह्या व्यतिरिक्त पूर्ण दिवस स्टॉलसुद्धा तिथे लावले जाणार आहे. जवळपास 75 स्टॉलची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ते स्टॉलमध्ये उमेदचे माविनचे बचत गटांमार्फत ते स्टॉल प्रदर्शनी ठेवली जाणार आहे. या व्यतिरिक्त जे खाद्यपदार्थ आहेत त्यांचेसुद्धा स्टॉल्स लावले जाणार आहे. आणि या व्यतिरिक्त कृषी विभागाचे सुद्धा काही तिथे स्टॉल्स लावले जाणार आहेत. तो ह्या निमित्ताने 5 दिवस पूर्ण दिवस हे स्टॉल्ससुद्धा तिथे राहतो. और या व्यतिरिक्त आता जे मेलघाटचे जे स्थानिक संस्कृती आहे, कुडकू डान्स आहे किंवा मेलघाट नृत्य आहे, या सर्व नृत्यांना आपल्याला एक प्लॅटफॉर्म द्यायचा आहे ह्या दृष्टीने आपण नियोजन केलेलं आहे. आता तुम्ही सर लोकांच्या माध्यमातून आमचा उद्देश आहे, दोन उद्देश आहे बेसिकली, की एक तो आम्ही लोकांनी नियोजन केलेलं आहे आमच्या मार्फत, आयुक्त महोदयाने मीटिंग घेतली, आम्ही मीटिंग घेतली, आमच्या मार्फत जेवढा शक्य आहे तेवढा लोकांना, जेवढं जास्त शक्य आहे तेवढ्या लोकांना आपण प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न केला. या व्यतिरिक्तही सुद्धा जर काही लोक राहून गेले आहे, काही गट राहून गेले आहे जिल्ह्याचे, ज्यांचं नाव नाही आलेलं आहे, त्यांनाही आता इथे प्रदर्शनीमध्ये भाग घ्यायचा आहे आणि त्यांची कला दाखवायची आहे, तो ते तुमच्या माध्यमातून त्याची प्रचार प्रसिद्धी करायची. जर तो